नमस्कार मित्रांनो, राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार की नाही हा प्रश्न विचारला जात असताना महायुतीने 5 जागांसाठी उमेदवार घोषित केलेले आहेत. काँग्रेसने 1 जागेसाठी उमेदवार घोषित केलेला आहे. असंच्या असं राहिलं आणि ती शक्यता सर्वात जास्त आहे तर बिनविरोधी निवडणूक होऊ शकेल. पण जी नावं घोषित झाली ती नावं एका प्रकारे धक्का देणारी आहेत आणि त्याच्यातलं सगळ्यात धक्का देणारं नाव आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचं. कारण 4 वर्षाहून जास्त कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत ते उद्या आणि पुन्हा त्यांनी नामांकन भरणार आहेत. म्हणजे तुम्ही आणखीन जर 4.5 वर्ष राष्ट्रवादीचे खासदार म्हणून राज्यसभेत बसू शकणार असाल तर तुम्हाला राजीनामा द्यायची गरज काय, याच्यासाठी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्याच्यासाठी पहिला तर्क लावला गेला की अजित पवारांचं, म्हणजे हे पुरोगामी पत्रकारांचा तर्क आहे, अजित पवारांचं आपल्या पक्षावर नियंत्रण नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे की जर दुसऱ्या कोणाला तरी राज्यसभेची जागा दिली तर तिसरा चौथा पाचवा कोणतरी बंड करून उठेल आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत विधानसभा निवडणुकीपर्यंत अजितदादांना झाकली मूठ 25 लाखाची, या हिशोबाने आपल्या पक्षाचं फूट पडू नये ही भीती वाटत असावी म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेलांनाच उमेदवारी दिली. अर्थात ही उमेदवारी दिली असली तरी त्यांची जी जागा रिक्त होईल तिथे पोटनिवडणूक होईल आणि पोटनिवडणूक झाली की तिथे पुन्हा एक उमेदवार देता येईल. हा त्याच्या मागचा तर्क आहे. दुसरा तर्क याच्या मागे लावला जातो तो म्हणजे असा की अजून राहुल नार्वेकरांना निर्णय द्यायचा आहे आणि या निर्णयात कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा आहे, सुप्रिया सुळेंचा आहे, असा ते निर्णय देऊ शकतील आणि म्हणून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा एकदा नव्याने संधी. म्हणजे हाही तर्क मला पटत नाही पण तर्क काय ते तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. पण हा प्रश्न आहे की प्रफुल्ल पटेलांनी राजीनामा का दिला, नेमकं काय चालू आहे. तर मला असं वाटतं या सगळ्याचा 2 गोष्टींशी संबंध लावावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे राहुल नार्वेकरांकडनं अपेक्षित असलेला निर्णय. मला खात्री आहे की राहुल नार्वेकर यांच्याकडनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला मान्यता देण्यात येईल. कारण निवडणूक आयोगाने जो एक मार्ग स्वीकारलेला आहे, मला वाटत नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर त्याच्या विपरीत काही वागतील. त्यामुळे हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे त्याच्यामुळे काही ती भीती असण्याचा प्रश्न नाही. दुसरा मुद्दा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यात ते म्हटले होते की येणाऱ्या काळात अनेक मोठे धक्के बसणार आहेत. हे मोठे धक्के कोणते, कसे, कधी असणार आहेत त्याच्याबद्दल खुलासा नव्हता. त्याचा असा अर्थ काढला गेला होता की मोठे धक्के म्हणजे काँग्रेस पक्षात उभी फूट पडणार आहे आणि अनेक नेते काँग्रेसचे, अनेक आमदार भाजपासोबत येऊ शकणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील, याच्यामध्ये अमित देशमुख असतील, याच्यामध्ये विश्वजित कदम असतील, आणखी नावं अगदी बाळासाहेब थोरातांचे नाव याच्यामध्ये घेतलं जात होतं. किती खरं खोटं वाट माहिती नाही पण मला कुठेतरी, म्हणजे याला काही फार ज्याला काही असा पुरावा आहे अशातला भाग नाही पण एक तुम्हाला आतून तुमचा आतला आवाज सांगत असतो. मला असं वाटतं ही जी राज्यसभेची जागा आहे ती प्रफुल्ल पटेलांनी राजीनामा देऊन पुन्हा लढण्याचा निर्णय अशासाठी घेतला आहे की हे कोणाला तरी दाखवलेलं गाजर किंवा ज्यांना गाजर आवडत नाही त्यांनासाठी दाखवलेलं वांगं आहे. वांग्याच्या इच्छेनी कोण राष्ट्रवादीमध्ये येऊ शकेल हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. आणि मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही त्या मालिकेतला जो काही घटनाक्रम आहे ते बघता याचा निकाल अजून लागलेला नाही आहे आणि त्यासाठी कदाचित सुप्रिया सुळेंना राज्यसभेची जागा आणि जर नशिबात असेल तर केंद्रात कुठलं तरी राज्यमंत्रीपद वगैरे अशा प्रकारची शक्यता यातनं असू शकते. पण त्याच्यासाठी काही गोष्टी व्हाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांकडनं अजितदादांच्या पक्षाला
राष्ट्रवादी काँग्रेस अशी मान्यता मिळणं, ते झालं की मग उरलेल्या गटाविरुद्ध सुळे गटाविरुद्ध डिस्क्वालिफिकेशनची कारवाई सुरू होणं किंवा त्याची भीती त्याचं हे असणं, तिसरी गोष्ट कदाचित पडद्यामागे शरद पवार आणि अमित शहा कदाचित नरेंद्र मोदी यांच्यातही वाटाघाटी चालू असतील. शरद पवारांचं अचानक थोडंसं हे शांत झालं आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की बारामती लोकसभा निवडणूक कोण लढवणार? सुप्रिया सुळे लढवणार का? आणि जर त्यांनी ती जागा लढवली तर अजितदादांनी जसा चंग बांधलाय तशा प्रकारे बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव केला जाणार का? जर सुप्रिया सुळेंनी बारामतीची जागा लढवली नाही की दादासाठी मी माझी जागा सोडते, माझी खासदारकी सोडते, खासदारकीचं काय आहे, दादा महत्त्वाचा आहे वगैरे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली तर घेऊ शकतात. पण ती ही एखाद्या भविष्यातल्या घटनेची नांदी असू शकते का? कारण जर हे सगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत वेगवेगळ्या सर्वेद्वारे, महाराष्ट्रातही अंदाज जाऊ दे, पण राष्ट्रीय अंदाज जे वर्तवले जात आहेत ज्याच्यामध्ये भाजपाला 300 ते 350 जागा सहज मिळतील असं दाखवलं जात आहे, ते जर झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुळे गटाचं पुढच्या 5-10 वर्षांचं भवितव्य काय, हा देखील प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे मला एक शंका आहे की शरद पवार या वयामध्ये बंडाचा झेंडा घेऊन फार पुढे जाऊ शकणार नाहीत. त्यांची इच्छा असेल की आपल्या मुलींनी राजकारणात सेटल व्हावं आणि ते सेटल होण्यासाठी जसं अशोकराव चव्हाणांना राज्यसभा दिली गेली आहे, जशी मिलिंद देवरांना राज्यसभा दिली गेली आहे, तशाच प्रकारे सुप्रिया सुळेंसाठीही राज्यसभेच्या जागेचं वांगं किंवा गाजर दाखवून ठेवलं असेल, ते दिलं जाईल अशातला भाग नाही, पण ती जागा रिकामी आहे आणि लवकरच तिच्यावर पोटनिवडणूक आहे हे एक प्रकारे शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळेंना दिलेला सिग्नल आहे की बघा तुम्ही ठरवा, या जागेवर पाठवणं शक्य आहे, त्यातून तुम्ही लोकसभा निवडणूक लढायचा निर्णय घेतला सुप्रिया सुळेंसाठी. आणि त्याच्यात जर तुमचा पराभव झाला तर मग बघा तेलही जाईल तुपही जाईल, आणि त्याच्यापेक्षा लोकसभा निवडणूक लढू नका. तुम्ही ठरवा तुम्हाला स्वतःला राज्यसभेत जायचं आहे का सुप्रिया सुळेंना पाठवायचं आहे. शरद पवारांची अजून काही मुदत शिल्लक आहे, त्यांनी तर घोषित केले लोकसभा लढणार नाही, आणि त्यामुळे असं गाजर दाखवून शरद पवारांचा जो विरोध आहे, त्यांचं विरोधी पक्षांमध्ये सोबत जाणं, त्याची धार बोथट करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला प्रथमदर्शनी वाटतंय. आणि त्यामुळे हे काही अजितदादांनी त्यांच्या मनात चलबिचल वगैरे हे काही नाही आहे, पण हे असं व्हायचं तर सुप्रिया सुळेंना आणि शरद पवारांना मान्य करावं लागेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते श्री अजितदादा पवार हेच आहेत, हे मान्य करणं त्यांना अजून शक्य होत नाही आहे, पण मुलीच्या खासदारकीसाठी कदाचित ते मान्य करावं लागेल. आणि त्याच्यासाठी लोकसभा निवडणुकीत आपल्याला बघावं लागेल सुळे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा सुळे गट किती ताकदीने लोकसभेच्या निवडणुका लढतो का, अप्रत्यक्षपणे भाजपाला या निवडणुकांमध्ये विजय मिळवायला मदत करून देतो, त्यावर हे अवलंबून आहे. आणि त्यामुळे पटेल तर घ्या, पटलं नाही तर सोडून द्या, कारण याला तसा काही खूप मोठा तर्क नाही आहे. हे एक तुमची काय म्हणतात, तुमचं मन तुम्हाला सांगतं, मन की बात आहे, आणि त्यामुळे ही गोष्ट जाणवती. आता भाजपाच्या जागांबद्दल तो काही विषय नाही आहे, पण गेले अनेक दिवस अनेकांचं एक भविष्यकथन चालू होतं, अंदाज वर्तवणं चालू होतं, पंकजा मुंडेंना राज्यसभा मिळेल, विनोद तावडेंना राज्यसभा मिळेल, आणखीन कोणाला राज्यसभा मिळेल. मला असं वाटतं भाजपच्या या नेतृत्वाबद्दल असे अंदाज व्यक्त करणं ही चूक आहे, कारण शेवटी तुम्हाला कुठला ना कुठला तरी धक्का बसणार याची तयारी तुमची असायला पाहिजे. हे करताना राज्यसभेच्या जागा देताना त्याच्या मागचं गणित काय तेवढं मी फक्त सांगायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट सूर्यप्रकाश आहे इतकी स्वच्छ आहे की चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःच्या आमदारकीसाठी मेधा कुलकर्णींवर अन्याय केला. कोथरूडमधनं त्या सहज निवडून आल्या असत्या, त्या निवडून आल्या होत्या, चांगलं काम करत होत्या, पण चंद्रकांत दादांना कोल्हापूरहून लढायची कदाचित हिंमत झाली नसावी, कदाचित मनात शंका असावी, आणि म्हणून त्यांनी स्वतःसाठी सेफ सीट
निवडली आणि ती सेफ सीट निवडताना त्यांनी मेधा कुलकर्णींवर अन्याय केला. तेव्हा अर्थात ते अध्यक्ष होते आणि अध्यक्षांना एक गोष्ट एखादी गोष्ट माफ असते आणि तशी त्यांना ती माफी मिळाली होती. पण ज्या प्रकारे हे झालं ते ना मेधा कुलकर्णींना आवडलं होतं ना भाजपच्या नेतृत्वाला आवडलेलं होतं आणि त्यामुळे मेधा कुलकर्णींचं पुनर्विस्तन होणं स्वाभाविक आहे. त्याच्या मागचं कदाचित गणित असं असेल की मेधा कुलकर्णींना राज्यसभेत पाठवल्यामुळे लोकसभेमध्ये भाजपा कदाचित बिगर ब्राह्मण उमेदवार पुण्यातनं देऊ शकेल ही शक्यता आहे. आणि मग विधानसभेला कदाचित ब्राह्मण उमेदवार म्हणजे हा त्याच्यातला एक जातीय समीकरण त्याच्यामागे असू शकतं कारण भाजप त्या दृष्टीने विचार करतो. आणि त्यामुळे पुण्यातल्या खास करून ब्राह्मण समाजात एक अस्वस्थता होती की ही सीट जर आपल्या हातून गेली कारण तशाही काही फारशा सीट नाही उरली आता कारण 3.5-4% ज्यांची लोकसंख्या असते त्यांची ताकद राजकारणात तेवढीच असणार. पण पुण्याची पण सीट गेली तर काय उरलं. आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुळे गटाकडनं आणि आता उभाटा गटाकडनं किंवा अन्य लोकांकडनं ज्या प्रकारे जातीयवादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात होता त्याच्यातनं पुण्यामध्ये ही एक गुंतागुंत वाढली होती आणि त्यामुळे हे त्याच्यातनं काढलेला मार्ग असू शकतो. अशोकराव चव्हाणांना एका प्रकारे त्यांचं पुनर्वसन केलं गेलेलं आहे. त्याच्यातनं नांदेडची जागा जिंकण्याचा मार्ग मोकळा केला गेलेला आहे. मिलिंद देवरांना घेऊन दक्षिण मुंबईची जागा जिंकण्याचा मार्ग मोकळा केला गेलेला आहे. लोकसभेसाठी 45 जागांचं जे टार्गेट ठेवलेलं आहे त्या जागा कुठे येतील. बाकी टी व्हीवरच्या सर्वेक्षणांचं जाऊ द्या किती 36-26 काय वाटेल ते आकडे दाखवतात. पण जर भाजप आणि मित्रपक्षांना 45 जागा जिंकायच्या असतील तर नांदेड आणि दक्षिण मुंबईची जागा त्यांना त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न अशोक चव्हाणांना आणि मिलिंद देवरांना भाजपानी आणि शिवसेनेनी राज्यसभा उमेदवारी देऊन हे प्रयत्न केले गेलेले आहे त्याच्यामध्ये वाद नाही. याच्यातनं मराठवाड्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न भाजप करत आहे कारण मराठवाडा हा भाजपचा एक मोठा मतदारसंघ आहे आणि शिवसेना तिथे मजबूत असल्यामुळे भाजपचा विस्तार मराठवाड्यात आटोक्यात थोडासा त्याला मर्यादा आल्या होत्या. पण एकनाथ शिंदेंसोबत जसं ठाणं आलेलं आहे तसाच मराठवाडा अख्खाच्या अख्खा उठून त्यांच्यासोबत आलेला आहे. शिवसेना उबाटा गटात मराठवाड्यात फारसं संघटनच उरलेलं नाही आहे. सुषमा अंधारेंना जर तुम्ही संघटन म्हणत असाल तर चंद्रकांत खैरेंना म्हणत असाल तर अंबादास दानवेंना म्हणत असाल तर पण असं हे वगळता मराठवाड्यातलं जमिनीवरचं संघटन अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं संपलेलं आहे. आणि मराठवाड्याकडे भाजपा लक्ष देण्याचा प्रयत्न करतं हे या ह्याच्यातनं दिसत आहे. अजित गोपचडे आहेत, डॉक्टर आहेत, अनेक वर्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना संधी देण्यात आलेली आहे. अशोकराव चव्हाणांना संधी दिलेली आहे. जातीय समीकरण राखण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे भाजपच्या जागा मागची रणनीती फार शोधायला अवघड आहे अशातला मला वाटत नाही. काँग्रेसनेही तोच प्रयत्न केला आहे. चंद्रकांत आंडोरेनं दिलं आहे की त्यांना भीती असते की आपला उमेदवार कोणतरी पाडेल, कोणतरी फाटाफूट करेल आणि आंडोरेंना जर पाडलं तर मग आपल्याला बोंबाबोंब करता येईल की भाजपने आमच्या दलित उमेदवाराचा पराभव केला आणि भाजप कशाप्रकारे दलित विरोधी आहे. आणि त्यामुळे काँग्रेसने सेफ गेम खेळलेला आहे. आता तो सेफ गेम खरंच सेफ राहतो का उद्या भाजप त्याला आव्हान देतो किंवा कोणाकडनं तरी आव्हान देवतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. पण प्रफुल्ल पटेलांचा राजीनामा आहे हे मला असं वाटतं हे सुप्रिया सुळेंना त्यांच्यासाठी मी त्याला सापळा म्हणणार नाही पण त्यांच्यासाठी हे आमिष दाखवलेलं आहे की बघा अजूनही हट्ट सोडा. भाजपची ताकद नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य करा आणि या लोकसभेच्या निवडणुकीत जास्त पंख फडफडवायचा प्रयत्न न करता अप्रत्यक्षपणे का होईना भाजपला सहाय्य करा हाच संदेश त्याच्यातनं दिला गेला आहे. आता काय होणार हे कळण्यासाठी आणखीन एक दिवस वाट पाहण्याची आवश्यकता आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.